सामान्य माणसाला उद्योजक बनवणारे व्यासपीठ नाही तर आजकाल व्यासपीठ फक्त मोठ्या लोकांसाठी असतं. सर मला माहिती आहे की यामध्ये पूर्वी सुद्धा बरेच छोटे छोटे उद्योग ज्यांचं सर साधारण 1 लाखाचं टर्नओव्हर नाही 1 लाखाचं, अशा उद्योजकांना ह्या लोकांनी लोन पाहिजे का, ओळख पाहिजे का, आनंद बारेकर सरची भेटायचं आहे का? सर जाऊन हे लोक भेटून देतात. मला मान्य आहे काही लोकांना कळत नाही की सर तुम्ही कार्यक्रम घेतला त्याच्यानंतर काय उपयोग झाला हो, किती उद्योजक बनले. मित्रांनो यांना तुम्ही उद्योजक बनला केव्हा कळेल तुम्ही कळवलं तर. तर माझी कळकळची विनंती आहे आज जेव्हा दिवसभर तुम्ही इथं बसाल तर तुम्ही यांना कळवा की दिवसभरात तुम्हाला आजचा बेनिफिट काय मिळाला, येणाऱ्या वर्षामध्ये, येणाऱ्या महिन्यामध्ये, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कुठलं काम आजच्या दिवसाचं अटेंड करून काय त्याच्यात घेतलं आणि तुम्हाला त्या संधीचा काय फायदा लाभला, माझी हात जोडून विनंती आहे आपण यांना कळवा. का बऱ्याच वेळी सर आम्हाला कळत नाही सर की जे लोक उपस्थित होते त्यांनी आजच्या सर्व उद्योजकांमध्ये किंवा आजचे पाहुणे, आजचे मार्गदर्शक यांनी जे जे दिलं त्याच्यात आपण काय घेतलं. मित्रांनो ते म्हणतो ना आपण की बऱ्याच ठिकाणी लोकांना पैशापेक्षा त्यांनी केल्याचं समाधान, केल्याचं सार्थक किती झालं याच्यामध्ये मोठा आनंद आणि अभिमान वाटतो. सर आजची गोष्ट सांगतो मी, सकाळी भाजपा पाटीलला फोन केला मी, हेमंत मोरेला फोन केला, सर सकाळी 6:45 सॉरी हे हाफ पॅन्ट वर पेपर वाटत होते. कॅन इमॅजिन, सकाळी 6:00 हाफ पॅन्ट पेपर वाटत आहे आणि आता कोण घालून तारकोण हॉटेलवर व्यासपीठावर बसते, विचार करा. हा मराठी माणूस हा खराब असं आपण करतो का? मित्रांनो खरंच करत नाही. मी आजचं विटनेस आहे, आजचं मागचं तर बरेच वर्ष माझ्याकडे बरेच अनुभव आहे पण मी आजचं म्हणतोय. म्हणजे मित्रांनो ज्या माणसाला आपल्या रोजीरोटीसाठी, आपल्या कामासाठी एक दिवस सुद्धा सुट्टी म्हणा आराम मिळत नाही पण तरी सुद्धा तो माणूस सकाळी काम करून ताजमहलला आपल्या लोकांसाठी कार्यक्रम ऑर्गनाईज करतो यामध्ये फार मोठी गोष्ट आहे. इथे फार मोठे ऑर्डर बसले अरविंदभाई नागला आणि चार ठिकाणी बोलत होतो की सर हे लोक कार्यक्रम करतात, हे कधी अकाउंट करतात का? म्हणजे सर कसलं अकाउंट करतात? बस सर मी मुख्य पास जाते आया, उन्होंने पैसा दिया, अच्छा ठीक आहे, माझे 10 लोक येणार आहेत. सर यांना विचारतो आपण त्या 10 लोकांकडे पैसे घेतले का? सर आता काय पैसे मागणार का? ताज हॉटेलला ते देतील की नंतर? सर आपण स्वतः आपण बरेच ट्रेनर आहोत, बरेच उद्योजक आहोत. सर कुठल्याही कार्यक्रमाला एंट्रीवर तुमच्याकडे एंट्री पास असेल तर एंट्रीच नाहीये. सर यांनी एंट्रीला काय मागितलं? आधार कार्ड. ज्या माणसाकडे आधार कार्ड आहे त्यांनी ताज हॉटेलला यावं आणि वरती एंट्री करावी. कुठं होतं का इथं? मला वाटतं कुठं होत नाही. ताई आपण सगळं माहितलं आहे, खाली कधी तरी आले तिथे झाले आपण माहिती आहे पण या ठिकाणी मित्रांनो एंट्री सुद्धा तुम्हाला थांबवलं जात नाहीये, थांबवलं जात नाहीये. आपल्यापैकी किती लोक मला माहिती आहे पण मला आठवतं जेव्हा मी पहिल्यांदा ताजला आलो तर माझ्या मनात एक चैतन्य निर्माण झालं होतं की मी ताजला आलो आणि या मोठ्या हॉटेलला आज एक सामान्य वृत्तपत्र विक्रेता, मुंबईचा भ्रमणपूर्व विक्रेता प्लस आपले उद्योजक होणारच ही संस्था आज तुम्हा आम्हाला मोठं व्यासपीठ देत आहे. मित्रांनो याचं चीज करून दाखवा, मला वाटतं तरच आपल्याला समाधान मिळेल. मागे सर आणि बारेकर सर आपमध्ये बोलत होते की आपल्या मराठी उद्योजकांना प्रत्येकाने मदत केली पाहिजे, ज्याप्रमाणे मारवाडी, गुजराती, सिंधी, मी जातीवाद करत नाही मित्रांनो पण तरीसुद्धा ह्या बऱ्याच लोकांच्या ग्रुपमध्ये एक मदतीचा हात असतो आणि माझा दावा आहे जर मी कोणाला थोडीशी मदत केली त्याच्या कितीतरी पटीने मला देव देणार जाऊ द्या पण तो स्वतः मला देऊन जातो. आज बरेच संस्था आहेत, त्या संस्थेमध्ये बस एकच उद्देश आहे, हे व्यासपीठ काय करायचं की ज्या ज्या लोकांना गरज आहे त्या लोकांना मदत केली पाहिजे. दुर्दैवाने बऱ्याचदा आपण त्यांना मदत करतो ज्यांची पोटं भरली आहे. मित्रांनो आज या भव्य दिव्य कार्यक्रमात, ताज हॉटेलमध्ये कार्यक्रमात नक्कीच आज मुंबईचं फार मोठं आन महान शान आहे. आज आपण इथं दिवसभर खरोखर मार्गदर्शन घ्या, आपल्या पूर्ण तहान भागवा आणि आज गेल्यानंतर जे आयोजक ज्यांची जी अभिलाषा मनीषा आहे की माझा इथं जो मराठी माणूस बसला आहे त्याने उद्योग क्षेत्रात फार मोठं काम करावं, कारण की त्यांनी लिहिलं पण आहे की आज तुम्ही टिळक बघतात,
मोठमोठे ज्याला अभिमान वाटेल व्यासपीठावर बसले आणि काही समोर बसले लोक असे बरेच असतील ज्यांनी आपल्या गावच्या बऱ्याच लोकांना संधी दिली आहे. मग ती नोकरीची संधी असेल सर किंवा व्यवसायाची संधी असेल अशा बऱ्याच संधी असतील दिल्या असतील. ज्याप्रमाणे मला माहिती आहे की रिसर्च करतो मी काही प्रमाणात की वृत्तपत्र विक्रेत्यांनी सुद्धा आपल्या गावच्या पुतळ्याला काकाला बाचाला आणून आणून हा वृत्तपत्र व्यवसायाचा स्टॉल दिला आहे. की इथं आम्ही आहोत मित्रांनी कळकळची विनंती करून मला माहित होतं सुरुवातीला मला बोलवतील माझी दुपारनंतर वेळ होती पण माझं भाग्य आहे की आज या मोठ्या लोकांसमोर मला सुद्धा इथं 2 मिनिटं बोलायची संधी मिळाली. एवढंच आहे कारण एक सवय माझा मी हळू बोलू शकत नाही ती सवय झाली आहे. 10 लोक असो 10,000 असो जोरातच बोलतो. आणि मित्रांनो आणखी एक लक्षात ठेवा चांगलं काम करताना ठोकरू करा हळू नाही करायचं. चांगलं करतोय ना लागेल काय आयोजकांचे आभार मानून आपलं सर्वांचं आयोजकांतर्फे स्वागत करतो. आणि आपण या ताज हॉटेलला या आयोजनासाठी संधी दिली आणि आपण उपस्थित झालात त्याबद्दल आपले सुद्धा आभार मानतो. आणि या पूर्ण दिवसभरात चांगले चांगले वक्ते असतील चांगले कार्यक्रम होतील याचा पूर्ण लाभ घ्या. आणि परत एकदा आपलं स्वागत करून मी माझ्या शब्दाला इच्छित पुनरावलंब देतो. धन्यवाद. आपलं परत एकदा अभिनंदन आणि आभार आणि स्वागत. थँक्यू.